हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज मस्त क्रंची कुरकुरीत अशी कुरकुरी भेंडी बनवली आहे, तेही झिरो ऑइलमध्ये. येस, आज मी बनवलं आहे एअर फ्रायरमध्ये भेंडी फ्राय, जी अगदी मस्त कुरकुरीत येते आणि टेस्टला अगदी अमेझिंग लागते. त्यासोबतच मी फक्त 10 मिनिटात बनवली आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये. तर इथे मस्त मी भेंडी घेतली आहे, ती छान धुवून घेतली, छान पुसून घेतली, अतिशय मस्त कोरडी करून घ्यायची तिला आणि तिचे असे लांब काप करून घ्यायचे. तर मी इथे एवढ्या भेंडी घेतलेल्या आहेत, मी क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर सगळ्या भेंडी मी छान लांब अशा चॉप करून घेतल्या. त्याच्यात घातला आहे मी 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर तिखट, हळद, चाट मसाला, 1 चमचा तेल आणि 3 चमचे पाणी. तर इथे आता मसाले मी थोडेच घातले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्ती मसाले घालू शकता. हे सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी एअर फ्रायर प्रीहीटला लावलं 200 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटासाठी. छान एअर फ्रायर प्रीहीट झालं, त्यानंतर आपण याच्यात जी आपलं भेंडी आहे ती छान स्प्रेड करून टाकायची आहे, ज्यामुळे प्रत्येक भेंडी कुरकुरी होईल. तर आता एअर फ्रायरला मी खाली तेल लावून घेतलं, म्हणजे भेंडी त्याला चिकटणार नाही. मस्त भेंडी अशी स्प्रेड करून टाकायची, म्हणजे प्रत्येक भेंडी ही मोकळी होईल आणि कुरकुरीत होईल. छानपैकी मी भेंडी स्प्रेड केली आणि 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटासाठी ही भेंडी लावली. आता झाले आहेत 5 मिनटं. 5 मिनटानंतर आपली जी भेंडी आहे ती उलटी करून घ्यायची आहे, फ्लिप करायची, म्हणजे ती दुसऱ्या साईडने मस्त क्रिस्पी होणार. तर फ्लिप केल्यानंतर मी पुन्हा ती एअर फ्रायरला लावली. आपली जी 5 मिनटं शिल्लक राहिली होती त्या 5 मिनटासाठी मस्त 5 मिनटानंतर आपली भेंडी रेडी आहे. आणि तुम्ही बघू शकता कलरही बदलला आहे, त्यासोबतच याचा आवाजही तुम्ही ऐकू शकता. अगदी मस्त क्रंची अशी होते आणि अगदी थोड्याशा वेळात आणि एकदम पटापट. झिरो ऑइल अशी रेसिपी आहे. नॉर्मली आपण भेंडी फ्राय करताना खूप ऑइली ऑइली होतं, खूप तेलही लागतं. तर त्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.